नमस्कार, पुरंदर न्यूज चॅनलतर्फे आपलं सर्वांचं स्वागत आहे. नमस्कार, पुरंदर न्यूज चॅनल आपले सर्वांचे स्वागत करीत आहे. पुरंदर उपसा योजनेतील भ्रष्टाचारामुळेच विजय शिवतारेंचा राजकीय अस्त्र. बापूंनी स्वतःच्याच हातांनी पायावर कुऱ्हाड मारून घेतली. पुरंदरच्या न्याय हक्कासाठी एकत्र येऊन संघर्ष करायला हवा ही घोषणा करून मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत डिपॉझिटही वाचवता न आलेल्या विजय बाप्पू शिवतारे यांनी 2 वेळा विधानसभा जिंकून मंत्रिपदही पटकावले. पुरंदरची बारामती करणार, महाविद्यालय काढणार, वीरचे पाणी पुरंदरच्या किल्ल्यावर आणणार, विमानतळ, गुंजवणीचे पाणी, राष्ट्रीय बाजार, क्रीडा संकुल ही स्वप्ने दाखवून पुरंदरच्या जनतेला दोन्ही निवडणुकीत मते मिळवून विजय बाप्पूंनी विजय संपादन केला. बाप्पूंच्या सुदैवाने गेली 10 वर्षात सबळ विरोधक नसल्याने चंगळवादी विजय बाप्पूंनी मंत्रिपदाचा व आमदारकीचा पूर्ण उपभोग घेतला. कोट्यवधी रुपयांच्या भ्रष्टाचारामुळे पुरंदर बदनाम झाला. पुरंदर उपसाच्या वीज बिलात सवलत देऊन पावत्या न फाडता सर्व पैशावर शेतकऱ्यांची अडवणूक करून डल्ला मारला. 200 कोटीचा भ्रष्टाचार विधानसभेत मंत्र्यांनी जाहीर करताच पुरंदरमधील जनता व कार्यकर्ते खडबडून जागे झाले. नगरमधील साखर कारखाना व प्रचंड प्रमाणावर नातेवाईकांच्या नावावर खरेदी केलेल्या जमिनी व कारखाने यामुळे पुरंदरमधील मतदारांचे डोळे विस्फारले आहेत. ढगफुटीने व अतिवृष्टीने आलेल्या महापुरात अनेकांचे प्राण गेले, मोठ्या प्रमाणावर वित्तहानी झाली, शेतकरी खचला हतबल झाला. परंतु या निर्दयी मंत्र्याने दड पंचनामेही केले नाही. गेल्या 10 वर्षाची विजय शिवतारेंची कारकीर्द 100% अपयशी ठरली आहे. पुरंदरच्या जनतेला गुलाम करण्यासाठी भावनांच्या साखळदंडांनी गळा आवळण्याचा केविलवाणा प्रयत्न बाप्पू सध्या करताना दिसत आहे. ज्या मातेने 9 महिने स्वतःच्या उदरात जीव वाढवला, नाळ तुटताच त्या मातेचा उद्धार करण्याचे पाप व कृतज्ञभावना विजय बाप्पूंनी मानवी नीतिमूल्य पायदळी तुडवीत केले आहे. सत्तेचे सोपान त्यामुळे तुम्ही आता चढू शकत नाही. पुरंदर ही संतांची भूमी आहे. शिवतारे बाप्पू म्हणजे या भूमीला लागलेला कलंक आहे. भ्रष्ट प्रवृत्तीमुळे विजय बाप्पूंनी राजकीय कारकीर्द स्वतःच्याच हाताने संपवली आहे. बाप्पूंनीच पैशासाठी स्वतःच्या हातांनी स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारून घेतली आहे. धन्यवाद.